मनापासून जाणीव ठेवणारा हा एकमेव माझा मित्र विलासराव. ही सगळी सहा खाती एकट्या विलासरावांच्याकडे होती. तो विलासरावांचं भाषण झालं की मतं फिरवण्याची ताकद त्या माणसामध्ये होती असं असं कार्यकर्ते आजही म्हणतात, आजही म्हणतात. आणि त्या चौथऱ्यावर तो रितेश मला ते सांगत होता फार. आणि तेच त्यांनी माझ्याशी बोलताना म्हणजे मुंबईत बोलले होते आणि उपचाराला गेले, त्यातनं काही ते दुर्दैवाने आले नाही. पण तिथंसुद्धा मुलांशी बोलताना, रितेशशी बोलताना ते हे म्हणाले की एवढा कर्तव्यगार माणूस पण त्याला मी न्याय देऊ शकलो नाही. नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या या विशेष कार्यक्रमात. विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, लोकनेते म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. आज जरी विलासराव देशमुख आपल्यात नसले तरी त्यांनी केलेली कामं, त्यांच्या असंख्य स्मृती आपल्यासोबत आहेत. आणि एका विशेष निमित्तानं आज आपण ही चर्चा घडवून आणतोय. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते, विचारवंत, वक्ते उल्हासदादा पवार. उल्हासदादा, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. दादा, सर्वात पहिला प्रश्न असा की विलासरावांची कारकीर्द ही तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे मुख्यमंत्री बनण्याच्या आधीपासून फार जवळून पाहायला मिळाली आणि या पार्श्वभूमीवर आता एक महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीनं विलासरावांच्या भाषणांवर ग्रंथ येतोय आणि तो ग्रंथ तुमच्या नेतृत्वात किंवा तुमच्या अध्यक्षतेत येतोय, याकडे कसं बघता? एक तर महाराष्ट्राच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाही जेव्हा स्थापन झाली, केंद्रातलं सरकार, राज्याचं सरकार, असे अनेक सरकारं 1952 आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आली आणि त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, आध्यात्मिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र खूप अग्रेसर आहे. आणि महाराष्ट्राचं भाग्य की अनेक नेते महाराष्ट्राला खूप थोर नेते लाभले. अगदी पहिले मुख्यमंत्री म्हणजे बाळासाहेब खेरांच्यापासून, त्यावेळेचं मुंबई राज्य, नंतर मग यशवंतरावजी चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, असे खूप अनेक नावं आपल्याला घेता येतील. पण या सर्व यादीमध्ये अलीकडच्या काळामध्ये साधारणपणे 25-30 वर्षाच्या राजकारणात लागोपाठ जवळजवळ 8 वर्ष परिपूर्ण अशी मुख्यमंत्रीपदाची लाभलेली आहेत. त्यावेळी वसंतराव नाईकांच्या नंतर विलासराव दुसरे मुख्यमंत्री, सलग 8 वर्ष. आणि ती त्यांची जी कारकीर्द आहे ती त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे, खऱ्या अर्थानं नेतृत्व, उत्तम प्रशासक आकलनशक्ती, प्रशासनावर उत्तम प्रकारचा कंट्रोल, नियंत्रण, पण तो ढाकाचा नाही, अत्यंत प्रेमळ असा. स्वतः पुण्यातच त्यांचं शिक्षण झालेलं असल्यामुळं, LLB असल्यामुळं आणि काही वर्ष वकिली, 3-4 वर्ष त्यांनी वकिली केली पुण्यामध्ये आणि लातूरमध्ये, त्यामुळं कायद्याचा अभ्यास आणि एक तर नैसर्गिक त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा चेहरा, त्यांचं कसं चेहऱ्यावरचं हास्य एक नैसर्गिक असतं, ती ईश्वराची देणगी असते, ती विलासरावांना लाभलेली होती. आणि त्यामध्ये स्वतःच्या नेतृत्व गुणांनी, वक्तृत्वाने, स्वभावाने, प्रेमळ स्वभावाने, माणसं जोडण्याचा स्वभाव, संयमाने त्यांनी ती खूप वृद्धिंगत केली आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले. सध्या आपण काही बरीच विशेषणं सर्वांनाच लावतो पण ती सगळी विशेषण खरी असतात असं नाही, बरोबर, लोकशाहीमध्ये वापरतात, नवा ट्रेंड सुरू झालाय तो. पण विलासराव हे खऱ्या अर्थानं लोकप्रिय मुख्यमंत्री होते. अगदी पुण्यात मी विद्यार्थी, ते विद्यार्थी होते. इथे आबासाहेब गडवारे कॉलेज, नंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि देशमुख, त्यांची गढी, त्यांची जमीन, त्यांची परंपरा, त्यांचे वडील, आई, गावातला दबदबा, हा एक वेगळा भाग होता देशमुखी. पण ती त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी आपल्या आचरणाने देशमुखी हा ज्या बघण्याचा दृष्टिकोन आहे तो विलासरावांचा दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या ठेवल्या, कधीच नव्हता. आणि म्हणून एक लक्षात घ्या की इथं जे BSc, प्रथम ते BSc झाले फिजिक्स घेऊन, मग काय करायचं म्हणाले BA झाले इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स, मग आता म्हणाले LLB करायचं, ILS लॉ कॉलेजला गेले त्याच रस्त्यावर पुढं. तर ते प्रिन्सिपल जे होते प्राचार्य, ते म्हणाले अरे विलासराव तुम्ही फिजिक्स झाला तर लॉ करताय, वेळेत तुम्हाला जमू शकेल, तुम्ही फिजिक्सचे डेमॉन्स्ट्रेटर होता का म्हणले आमच्या कॉलेजमध्ये. विलासराव हो म्हणाले, काय हरकत नाही. मग त्यांनी डेमॉन्स्ट्रेटर म्हणून 5 वर्ष काम केलं
आणि ते गमतीने विलासराव देशमुखांनी पुण्यात नोकरी केली हे आपल्या बाबासाहेब गरवारे कॉलेज आणि फिजिक्सचे डेमॉन्स्ट्रेटर. आणि मग ते गमतीने सांगायचे की आपल्याला आठवड्याला 90 रुपये मिळतात जावा आठवड्याला 90 रुपये 90 रुपये त्यामुळं महिन्याला 336 3.5 साडेतीनशे ते जनता सहकारी बँकेत त्यांनी खातं काढलं होतं कॉलेजच्या शेजारी ते अजूनपर्यंत होतं शिल्लक ठेवलं होतं मुद्दाम त्यांनी. आणि मग ते म्हणायचे की अरे वडील घरून पैसे पाठवू शकत होते त्यांची परिस्थिती होती पण त्याचं त्यांनी हे नाही झालं नाही आपल्याला म्हणले आपला खर्च आपण पेट्रोलचा याचा काढला निघाला तर काय वाईट आहे आणि 4 मित्र नवीन विद्यार्थी जोडले जातात ही त्यांची संकल्पना होती आणि त्यांनी केली. पण दादा आज विलासराव देशमुख आपल्यामध्ये नसताना त्यांनी सभागृहात जी काही भाषणं केली त्या भाषणांचा तर अख्खा महाराष्ट्र चाहता आहे. त्या भाषणांवरचा ग्रंथ येतोय आणि तो तुमच्या अध्यक्षतेखाली येतोय. तो ग्रंथ तुम्हाला सांगतो इतका आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे तो प्रिंटिंगच्या सगळी प्रूफ तपासून तो झालेला आहे आता आणि तो आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. पण राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत करोनासारखं महामारीचं मधल्या काळात संकट आलं सरकारी प्रेस बंद होत्या शासनातली उपस्थिती कमी होती अनेक कारणं त्यामुळं 2 वर्ष त्याला उशीर झालेला आहे. पण तो आता अंतिम टप्प्यात आहे आणि तो केव्हाही आता समारंभ वेळ घेऊन चांगल्या प्रकारे समारंभ होऊ शकतो. जवळजवळ 700 पानांचा ग्रंथ झाला आहे तो. 700 कसं आहे की एकतर विलासरावांचा प्रदीर्घ जो अनुभव आहे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते तालुका पंचायत समितीच्या उपसभापती सभापती जिल्हा परिषद सदस्य जिल्हा बँक राज्य सहकारी बँक अशा विविध माध्यमातून त्यांना जो अनुभव मिळत गेला आणि मग 1980 आमदार 81-82 त्यांना राज्यमंत्रीपद आणि मग 82 ते अगदी शेवटपर्यंत एकतर मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री आणि केंद्रातले मंत्री असा प्रदीर्घ अनुभव. संघटनेदेखील अखिल भारतीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचे सदस्य 2-3 राज्यांचे प्रभारी हा या अनुभव त्यांच्या वाट्याला होता. आणि या सर्व कार्यकाळामध्ये त्यांना आईवडिलांच्याबद्दल तर एक कुटुंब वाचलं. त्यांचं कुटुंब फार समंजस आणि लहान मुलालासुद्धा आदरयुक्तच बोलायचं कोणालाही ते एकेरी कधीही बोललेलं नाही ते एक वैशिष्ट्य होतं. बाहेरच्या माणसाच होता एकेरी कधी नाही कुणी असू द्यात एकेरी कधीच नाही. आणि जाणीव होते काय सांग पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना पहिली आणि दुसरीला गावात त्यांच्या बाभुळगावला शिकवणारे शिक्षक आले होते. धोतर शर्ट साधे एकदम बळकट साधे होते हो. आणि पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणजे 18 ऑक्टोबर 1999 आणि मग ते आठवड्याभरात लोक अभिनंदनाला यायचे खूप गर्दी होती. मला विलासराव म्हणाले यांना तुम्ही ओळखता का तर म्हटलं नाही हे माझे शिक्षक म्हणले पहिली आणि दुसरीला दोन्ही वर्गाला एकच शिक्षक होते शिकवायला म्हणले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे शिक्षक त्यांना भेटायला अभिनंदन करायला आले होते. अभिनंदन करायला दादा या ते म्हणजे पहिली आणि दुसरी बाबुळगावात. बाबुळगावात पहिली ते चौथी बाबुळगावात 5वी ते 11वी लातूरला आणि पुढचं पुण्यामध्ये असं शिक्षण त्यांचं झालं. असं नाही की पालकांची इच्छा असते ना भारी शाळेत घालावं म्हणजे फार मुलगा मोठा होतो तसं काही नसतं. ते म्हणायचे नाही माझ्या गावात मी शिकलो म्हणायचे हे वैशिष्ट्य होतं. दादा हा जो ग्रंथ येतोय 700 पानं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता जो लवकरच प्रकाशित होईल आणि सर्व वाचकांसाठी उपलब्ध होईल तर त्याच्यात एक्झॅक्टली काय आहे हे तर एक तर पहिल्यांदा ते राज्यमंत्री झाले. हा राज्यमंत्री पदावर सुद्धा त्यांना महत्वाची खाती मिळाली कधी सहकार मिळालं सार्वजनिक बांधकाम ग्रह वसंतदादांच्या कारकिर्दीमध्ये ग्रह खातं मिळालं म्हणजे राज्यमंत्री शिवाजीराव देशमुख आणि ते असं ते ग्रामीण आणि शहर असं ते गृहमंत्रीपद मिळालं. नंतर ते कॅबिनेट मंत्री झाले महसूल मंत्री झाले उद्योग मंत्री झाले शिक्षण मंत्री झाले पशुवैद्यक मंत्री झाले. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळात तर एकाच वेळी 6 प्रमुख खाती ही एकट्या विलासरावांच्याकडे होती. 6 प्रमुख खाती 6 म्हणजे सहकार त्यानंतर महसूल जे अत्यंत महत्वाचे आहेत सार्वजनिक बांधकाम त्यानंतर डेअरी डेव्हलपमेंट शेती ही सगळी 6 खाती एकट्या विलासरावांच्याकडे होती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल एक एक खातं सांभाळणं हे फार कठीण असतं कौशल्याचं काम असतं पण एकाच वेळी 6 खाती इतकी अप्रतिम सांभाळली की महाराष्ट्राच्या इतिहासात त्याने एक नवीन इतिहासच घडून दाखवला. आणि शंकरांना विश्वास असताना मानसपुत्रासारखा गेली अप्रतिम म्हणजे लोकांना वाटत जर बापरे 6 खाती एवढी महत्वाची 6 खाती एकत्र राज्यमंत्री पदापासून विविध खात्याचे पूर्ण मंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर
आणि मग अशा करत करत दोन वेळा मुख्यमंत्री, नंतर केंद्रीय ग्रामविकास मंत्री, केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, आता जो प्रदीर्घ काळ आहे, तर ही सगळी भाषणं घेणं फार अवघड आहे. कारण तो तर मग हजारो पानाचा ग्रंथ होईल. बरोबर. मग त्यातली आम्ही काय केली, त्या म्हणजे आम्ही निवड, म्हणजे मी त्या संपादक मंडळाचा अध्यक्ष आहे. दादा देशपांडे म्हणून एक खूप ज्येष्ठ पत्रकार आहेत मुंबईचे, खूप, आता त्यांचं वय 91 आहे. तर ते आमच्या संपादक मंडळामध्ये लोकवाङ्मयाचे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमी आणि शाहीर अमरशेख अध्यासनाचे संस्थापक प्रमुख प्रकाश खांडगे ते त्यामध्ये सदस्य आहेत. त्यानंतर वि स पागे अध्यासन केंद्र जे आहे विधिमंडळात, राज्य विधिमंडळ, त्याचे सचिव निलेश मदानी आहेत, संख्या आहेत. आणि आपल्या युवकांचा प्रतिनिधी म्हणून आणि मराठवाड्यातला विद्यापीठाचा सिनेट मेंबर असलेला जितेंद्र देहाडे, अशा आम्ही त्या संपादक मंडळात, मी त्या संपादक मंडळाचा अध्यक्ष आहे. कामं आम्ही वाटून घेतली. पहिल्यांदी संपूर्ण त्यांची जी भाषणं होती विधिमंडळातली, त्याचं प्रिंटआउट केलं, त्याचे असे बाळ वेगवेगळे तयार केले. आणि ते करून मग आता प्रामुख्याने काय असतं, मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांचं अभिभाषण. हे आपल्या मार्चमध्ये जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं तेव्हा गव्हर्नर राज्यपाल येतात आणि मग त्या अर्थसंकल्पाच्या म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषणावर अभिनंदनाचा प्रस्ताव येतो. मग सत्ताधारी आणि विरोधक याच्यावर 2-3 दिवस चर्चा चालते. सत्ताधारी पक्षाकडून अभिनंदन आणि विरोधी पक्षाकडनं त्याला विरोध होतो. पण साधारण प्रथा अशी आहे की एकमुखाने अभिनंदनाचा प्रस्ताव होतो, पण आपली विरोधी मतं नोंदवली जातात. तर त्या सगळ्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतात. ते फार ऐतिहासिक असतं. ते म्हणजे अनेक मुख्यमंत्र्यांची लोकांनी गाजवलेली, पण या विलासरावांच्या काळामध्ये 8 वेळा त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर जी उत्तरं देणारी भाषणं केली, 8 वेळा अप्रतिम भाषणं आहेत. ती 8च्या 8 आम्ही यामध्ये संकलित समाविष्ट करतो या ग्रंथामध्ये. मग आता दुसरं काय आहे की वर्षभरात कधी अवकाळी पाऊस आला, आता उदाहरणार्थ 2005 26 जुलै हा चेरापुंजीला त्यावेळी 110 वर्षापूर्वी जो उच्चांकी पाऊस पडला होता त्याच्या 2.5 पट पडला होता 2 दिवसात. 2.5 पट आणि त्यावेळी जो त्या वादळी पावसाचा विलासरावांनी नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री म्हणून जो सामना केलाय आणि 4 दिवसात मुंबई पुन्हा पूर्ववत जागेवर आणून दाखवली. पूर्ववत तुम्हाला सांगतो इतिहास आहे. तर त्यातलं भाषण म्हणजे असे मुद्दाम नवीन पिढीतल्या आमदारांना अभ्यासकांना त्याचं मार्गदर्शन व्हावं की कसं आपण ते टॅकल केलेलं आहे. दररोज साचणारा त्यावेळेचा मुंबईतला कचरा या 4 दिवसामध्ये किती 200 पटीने वाढला होता, तो कसा डंप केला वगैरे वगैरे. त्यात आरे गोरेगावला म्हशी वगैरे मृत्यूमुखी पावल्या होत्या, त्या कशा डंप केल्या. हे फार मोठं अवघड काम होतं. रात्रंदिवस विलासराव झोपलेले नाहीत आणि तशाही काळात त्यांनी जे विधिमंडळात नंतरचं भाषण केलेलं आहे. तर अशी निवडक कधी कधी आता हा अवकाळी पाऊस आला, करोनासारखी महामारी आली समजा, तर त्यावेळी ते कसं हँडल केलं, म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या विविध विशेष प्रसंगी दुष्काळी परिस्थितीवर. आता अनेक वेळा दुष्काळ पडला, अनेक वेळा अवकाळी पाऊस आणि गारांचा पाऊस झाला, अतिवृष्टीमुळं कधी वृष्टी नसल्यामुळं असा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. तर त्या त्यावेळी सोल्युशन किंवा त्या त्यावेळी जी चर्चा विधिमंडळ एक निकोप हेल्दी चर्चा जरा म्हणता येईल डेमोक्रेसीतली, ती त्यावेळी पाहायला मिळाली. आणि टीका टेकपिंदेला त्यांनी चिडून रागावून, म्हणजे एक विलासरावांचं वैशिष्ट्य होतं, कधीही उत्तर देताना म्हणजे समोरच्या माणसाचे मुद्दे अत्यंत विनम्रपणे खोडून काढत असताना ते शैलीदार शब्दांच्यामध्ये, विनोदी शब्दांच्यामध्ये, म्हणजे ज्याने उपस्थित ते त्यालाही गर्भगणित करणारं किंवा त्यालाही आपल्या आनंदामध्ये सामून, असं एक कौशल्य होतं. माणसं चिडली रागावली की मग ते सगळं सभागृहातलं हे बदलून जातं. म्हणजे एकदा तर गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते आणि विलासराव मुख्यमंत्री, दोघे एकदम चांगले मित्र, नाही मित्र होते पण घणाघाती भाषणं, कारण दोघांची घणाघाती भाषण विधिमंडळ पक्षाच्या भाषणामध्ये विधिमंडळातल्या गोपीनाथ मुंडे ग्रेट आणि विलासराव पण ग्रेट. अप्रतून भाषण म्हणजे काय वाटेल ते, म्हणजे इतके की ते देशमुखी इथपर्यंत गेले विलासराव गोपीनाथराव. पण ते अगदी विलासरावाने शांतपणे नंतर जे उत्तर दिले ते इतकं की त्याला मुंडेंनी पण दाद दिली, म्हणजे विरोधकांनी पण दाद. आणि कसं आहे एखादा खेळकर वृत्तीने त्याचं उदाहरण ते आम्ही त्या सगळ्या त्या ग्रंथामध्ये घेतले. आणि भाषणाचा शेवट करताना ते म्हणाले की लोकशाहीमध्ये असे विरोधक पाहिजेत, त्यामुळं आपण काय चुकतो हे आम्हाला कळतं. आणि हे माझे मित्र पण आहेत, पण आता लोकशाहीतली भूमिका त्यांनी बजावलेली आहे. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो, म्हणाले की
तुम्ही तिथं कायम बसा विरोधी पक्ष नेते म्हणून मी इथं कायम बसलो म्हणाले. असं त्यांनी म्हणजे कसं आहे की गोपीनाथ मुंडे सहित विरोधकांना त्या वातावरणामध्ये हेल्दी, आता तसे ते वातावरण नाही आहे आजच्या म्हणजे एकूण विलासराव देशमुखांच्या आयुष्यातील विविधांगी जे महत्त्वपूर्ण भाषण शैक्षणिक औषधी धोरणावर, सांस्कृतिक धोरणावर, महसुलावर, सहकारावर काय अभ्यास असायचा होतो माझा सांगतो मी. आता काय म्हणजे कुणाला नावड म्हणजे तुलना करत नाही, पण कमी अभ्यासाने वकूप कमी असलेले जेव्हा माणसाच्या हातात कधी काही जातं तर कधी कधी आपल्याला नावांचा उल्लेख करायची आवश्यकता नाही, पण त्याचं चित्र दिसतं, त्याचे परिणाम दिसतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे तुमचं टाइम लोकशाही नावच नाही, तर त्यामुळं आजच्या लोकशाहीमध्ये कसं आहे की मुळात लोकशाहीचा गाभा जो आहे ना तो साधक बाधक चर्चेत आहे. विलासरावांनी ज्या ज्यावेळी मंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून सभागृहात त्यांची उपस्थिती असायची तर साधक आणि बाधक हे दोन शब्द तेवढे करतात लोकशाहीत आणले की चर्चा होऊ द्यायची आणि मग चर्चेला उत्तम समर्पक त्याला उत्तर देणं ती लोकशाही खरी. आता ते तसं काही राहिलं नाही, आता एकांगी दर्शन चालू आहे आता सगळं लोकशाहीचं. दादा, विलासराव देशमुखांच्या विविध भाषणांचा उल्लेख तुम्ही आत्ता केलात किंवा त्याचे संदर्भ दिलेत, मात्र विलासराव देशमुखांची कारकीर्द तशी खूप मोठी होती. म्हणजे अकाली ते आपल्यातनं निघून गेले, मात्र त्यांची जी संसदीय कारकीर्द होती ती खूप सुंदर होती, खूप गाजली. याच्यातलं एखादं निवडक भाषण किंवा ते आणि तुम्ही सोबत, म्हणजे तुम्ही विधान परिषदेत होतात ते विधानसभेत होते, त्या अनुषंगाने एखादं पहिलं भाषण किंवा तुम्हाला आवडलेलं एखादं विशेष भाषण त्यांची कुठली निवडावीत हे फार अवघड आहे. तुम्हाला सगळीच भाषणं म्हणजे आता केवळ माझे मित्र म्हणून म्हणत नाही मी, पण कोणीही सांगेल की त्यांचं पडलेलं रटाळ किंवा लोकांना निरस असं भाषणच झालं नाही कधीच नाही. मी अतिशयोक्ती करत नाही, कधीच कधीच नाही हो. आणि कॉमेंट्स असायचे ना त्या इतके, आता तुम्हाला गंमत सांगतो मी, नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये काय झालं की एक आमदार भाषण करत होते आणि विषय काय होता की शिक्षणाचा दर्जा का खालावला आणि ते आमदार डबल ग्रॅज्युएट होते. आता कसं असतं शैली प्रत्येकाला असते असे नाही सांगता येतात, तर ते साधारणपणे 5-10 मिनिटं जरा त्यांचं पुढं लांबायला लागलं भाषण, तर विलासराव उठले सभापती म्हणून बोलतात मुद्द्यावर, पण शिक्षणाचा दर्जा का खालवला हे यांचं भाषण ऐकतानाच माझ्या लक्षात आलं म्हणजे अशी जी गंमत. तर तो आमदार देखील सहभाग झाला त्या हास्यामध्ये. आता पहा हे तुम्ही वाक्य एकच वापरले, पण दर्जा सरला याचं एवढं वातावरण झालं त्या सभागृहामध्ये की लोक म्हणजे. आणि तो आमदार नंतर मग भेटला विलासरावांना, अरे काय तुम्ही आमची केली, अरे गंमत केली काय असं. हे जे होतं वातावरण की ते सूचनं विलासरावांची समय सूचकता औचित्य कधीही विषयांतर त्यांनी केलं नाही. विलासरावांचं वैशिष्ट्य सांगतो, नाही तर फापट पसारा विषय तिथला प्रश्न वेगळा असं नाही. बरोबर, विषयांतर कधी केलं नाही, विषयाला धरून समजसूचकता होती, विनोदाची शैली होती. आता काय बारीक बारीक गोष्टी असतात. तो एक एक आमदार अत्यंत गवाळग्रंथी राहायचे, म्हणजे त्यांना कपडे कसे, स्वतःला कपडे कसे उत्तम. विलासरावांचं राहणं म्हणजे अत्यंत नीटनेटकं काय पर्सनॅलिटी राहणं आणि त्याचा पोशाख म्हटलं तर ते समोर एकदा आमदार राहतो. तर मला म्हणले तुमच्याकडे माझं एक फार महत्त्वाचं काम आहे. मी म्हटलं काय काम, हे जे समोरून आमदार येतात ना, म्हटलं वरून म्हटलं काय, तर मी त्याच्याकडे बघितलं याला एक चांगला टेलरिंग एक शिंपी ह्याला चांगला बघून द्या. हे जी शैली होती ना विलासरावांची, बरं तो जितका जितका जवळ आला त्या ऐकून आलं, तर तो म्हणले काय असलं, अरे तुमचं स्वागतच करतो या या. अशा शेकडो गणपती तो त्या शिक्षकांच्या आणि कुठल्या तरी शिक्षकांची परिषद अप्रतिम भाषण करत त्यांनी. आणि त्यात काय झालं की एकाच वेळी त्यांच्याकडे शिक्षण, डेअरी डेव्हलपमेंट, पशुवैद्यक असं खातं आलं. आणि मग त्या भाषणाच्या ओघात त्याने काय केलं की उत्तम शैक्षणिक शिक्षक कसा असावा, स्वतःच्या शिक्षकांचे उदाहरणं दिली त्यांनी काय करावं वगैरे वगैरे. आणि कसं असतं म्हणाले, मी शेतकरी पण आहे आणि शेती पण आहे, माझ्याकडं हे पण आहे, पशुवैद्यक आहे, डेअरी डेव्हलपमेंट आहे आणि शिक्षण आहे. तर एकाच वेळी म्हटले पोरं आणि ढोरं दोन्हींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. आणि मग तो त्या गुराखी कसा त्या विद्यार्थ्यांना कंट्रोल करतो, तुम्ही कसं करता, याच्यावर त्यांनी भाष्य केलं होतं त्या शिक्षक परिषदेमध्ये. शिक्षकांची खूप संघटना होत्या आणि त्या प्रत्येक ह्याला विलासराव जायचे आणि शिक्षकांचे खूप प्रश्न त्यांनी सोडवले. असं साधारण तुम्हाला परवा मी अमरावतीला गेलो ना,
तर बी टी देशमुख हे अमरावतीचे आमदार 6 वेळा पदवीधर मतदारसंघातून शिक्षक होईल, फार शिक्षकांनी पदवीधर असेल त्या काहीतरी मतदारसंघातून, तर त्यांनी सहज मी भेटायला आलो. त्यांनी लगेच मला 2005 विलासरावने एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं फाईलच केली, प्रिंटआउट केलं तो मला दाखवायला. म्हणजे असा मुख्यमंत्री पाहिला नाही. म्हणजे इतके प्रश्न उपस्थित झाले आमच्या शिक्षकांनी प्राध्यापकांनी घणाघाती टीका केली. त्यात अर्थ खात्याच्या सचिवांचा विरोध, शिक्षण खात्याच्या सचिवांचे थोडंसं पाऊल मागे, कुणी द्यायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा असा दिला होता की निर्णय घ्यावा की न घ्यावा, पण विलासरावने सगळं करून नथिंग डुईंग म्हणाले. आपल्याला करायचं म्हणजे करायचं. आणि तो निर्णय घेऊन 2005 पुटा म्हणजे त्या शॉर्ट फॉर्म त्या संघटनेचा तर त्या आमचं जे वेतनाचा काहीतरी केंद्र सरकारप्रमाणे होतं तो जो निर्णय 2005 विलासरावसारख्या मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, त्यानंतर आज 2022 असा निर्णय कोणीच घेतला नाही. म्हणाले कोणीच घेतला नाही. तर अशी जी त्यावेळेची भाषणं होती 17 वर्षात त्या चर्चेनंतर त्याला जे उत्तर दिलं विलासरावने ती सगळी भाषणं मी त्यामध्ये घेतलेली आहेत या आत्ताच्या या ग्रंथामध्ये. त्यानंतर त्या दुष्काळाच्या काय झालं. आता दुष्काळ म्हणजे काय की सर्वसाधारण आपल्या डोळ्यात पीक येत नाही वगैरे वगैरे. नंतर ऊसाचा प्रश्न कधी फारसा निर्माण होत नव्हता, पण नंतर ऊसावर तो चिकटा रोग आला मग ऊसाचा प्रश्न आला. मग कधी कधी वादळी आणि गारांचा पाऊस झाला की कोकणातला हापूस आंबा गेला. म्हणजे असं सगळ्याच म्हणजे विभागात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर कापूस एकाधिकार, त्याच्यावर देखील उलटसुलट चर्चा, कारण कापूस एकाधिकार सुद्धा विलासरावने त्या कापसाच्या प्रश्नावर सुद्धा फार उत्तम उत्तर दिलेली आहेत या याच्यामध्ये. आणि मग ते म्हणाले होते की मला तर कधी कधी असं वाटतं की याला अनुदान त्याला अनुदान त्याला अनुदान, याला काहीतरी सबसिडी दिली पाहिजे किंवा पैसे दिले पाहिजे एकरी. तर हे सरकार आहे की इन्शुरन्स कंपनीच मला कळत नाही म्हणाले बरं का. तर मग पुढं ते म्हणाले ते फार छान की आत्तापर्यंत फक्त कापसाचा प्रश्न खूप गाजायचा म्हणाले असं. तर त्यांना एकदम म्हणजे बाळासाहेब भारद्यांच्या देखील आठवणी गप्पा असायच्या ना. तर मला म्हणाले की नाही सभागृहात म्हणाले की आत्तापर्यंत फक्त कापसाचाच प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त, पण आता म्हणले कापूस हापूस ऊस असं त्यांनी एका ओळीत ते असं एखाद्या काव्याचा अनुप्रास घ्यावाचा तो घेतला. आणि एवढे प्रश्न बरं कापूस हापूस आणि ऊस यातलं काहीच कळत नाही, ते धुसफूस करतात आणि फूस लावून देतात. सभागृहामध्ये इतकी गंमत त्यावेळी झाली की सभागृहात सभा घेतला असं ते अशी त्यांची उत्तरं असायची. म्हणजे अर्थपूर्ण असायची, शैलीदार असायची, साहित्यिक असायची आणि विनोदी असायची. आणि त्यातनं मर्म असायचं पण म्हणजे काहीतरी सोल्युशन निघायचं हा महत्वाचा मुद्दा होता. त्यांच्या बोलण्यातली खुमासदार शैली ती सभागृहात सभागृहाच्या बाहेरही विरोधकांनाही आपलंसं करून घेण्याची भूमिका आणि कुठल्याही विषयावर अभ्यासपूर्ण मत मांडणं आणि त्या ज्या टीका होत्या किंवा टीका टिप्पणी करण्याची त्यांची शैली होती ती वेगळी होती. ती संबंध महाराष्ट्राने अनुभवले. दादा मला एक सांगा की पहिलं भाषण विलासराव देशमुखांनी सभागृहात आमदार म्हणून केलेलं पहिलं भाषण 1980 तर ते भाषण झालं, त्या भाषणाबद्दलचा तुमचा अनुभव किंवा तुमची काय झालं की ते उपसभापती होते आणि 80 त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. शिवराज पंचायत समितीला उपसभापती होते पंचायत समितीला. आणि शिवराज पाटील हे त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि स्पीकर होते आणि नंतर त्यांना लोकसभेत तिकीट मिळालं. मग ती जी जागा रिकामी झाली लातूरची ती विधानसभेला विलासरावांना मिळाली आणि विलासराव त्यावेळी निवडून आले. 80 ते निवडून आले. एकदा त्यांना थोडा पराभव झाला पण तो नेक्स्ट टाइम त्यांनी असा भरून काढला की महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मतांनी निवडून आले आणि मुख्यमंत्री झाले. तो सगळा इतिहास सर्वांना माहिती आहे. तर त्यांचं पहिलं भाषण जे होतं ना तर ते त्यांनी शरद पवारांच्यावर टीका करणार होतं. म्हणजे पहिलंच भाषण. हा पहिलंच भाषण म्हणजे कसं आहे की शरद पवार विरोधी पक्षनेते होते त्यावेळी सभागृहामध्ये आणि हे सत्ताधारी पक्षात मंत्री नव्हते झाले. अंतुले मुख्यमंत्री होते पण त्यांच्या मंत्रिमंडळात विलासराव मंत्री झालेले नव्हते. प्रतिभाताई होत्या. तर विलासरावने जे भाषण केलं ना त्यात म्हणजे शिवाजी निलंगकरांच्याकडे काय कुठलं तरी त्या इरिगेशनचं वगैरे खातं होतं आणि त्या मुद्द्यावर शरदराव काहीतरी बोलले होते. आणि मग त्यांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांच्या कार्यकाळातली थोडीशी उदाहरणं देऊन एकदम त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यावर पहिल्या झालेल्या आमदारांनी थोडीशी टीका टिप्पणी करणं आणि अत्यंत शैलीदार भाषणामध्ये करणं, खुमासदार भाषणामध्ये, अभ्यासपूर्ण भाषणामध्ये करणं, शेती इरिगेशन आणि त्याची कमतरता आणि त्याच्या धडाला भ्रष्टाचार असा तो हे होता. मग ते पाठ वहिले वगैरे मग
त्यांच्या काळात काय घडलं होतं त्याची थोडीशी उदाहरणं त्यांनी देऊन समोरच बसले शिक्षकगृह असं होतं ते. आणि मग ते भाषण झाल्यानंतर जेव्हा ब्रेक झाला म्हणजे मध्ये मध्यंतर थांबलं सभागार काही मिनटाकरता, लॉबीमध्ये मग प्रतिभाताई पाटलांनी त्यांना विचारलं अरे तुझं नाव काय म्हणायचं सांगितलं. आणि मग विलासराव अरे म्हणले तुझं भविष्य फार छान फार सुंदर बोलला म्हणाले, तुझं पहिलंच भाषण इतकं प्रभावी तू गाजवलं सभागृहात. प्रतिभाताई पाटील तेव्हा बोलले. हा तेव्हा तेव्हा. आणि त्याची आठवण मग त्या राष्ट्रपती झाल्यानंतर अमरावतीला जेव्हा विलासरावांच्या हस्ते ते मुख्यमंत्री असताना सत्कार झाला तेव्हा त्याचा त्यांनी उल्लेख केला होता. प्रचंड गर्दी होती अमरावतीला आणि काय विलासरावांनी अप्रतिम भाषण केलं होतं त्या. आपण काय केले बाहेरची भाषणं त्यात घेतली नाहीत या कारण आपल्याला विधिमंडळाच्याच भाषणापूर्वी तिथे मर्यादित ठेवायचं होतं. त्या पद्धत आहे ती. म्हणजे ज्या प्रतिभाताईंनी विलासरावांचं पहिलं भाषण झाल्यानंतर त्यांचं कौतुक केलं स्तुती केली त्याच प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्यानंतर विलासराव देशमुख हा मुख्यमंत्री असताना त्यांचा अमरावतीला सत्कार म्हणजे हा दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा त्याने उल्लेख केला की माझ्या पाठीवर थाट पाठ थोपटली म्हणाले आणि मला शाबासकी दिली आणि सांगितलं तुझं भविष्य तू भविष्यात राजकारणात फार महाराष्ट्रात मोठा होशील तसाच योगाने मुख्यमंत्री झाले. म्हणजे दादा आपण असं म्हणता येईल की जसं सभागृहातल्या भाषणांवर एक ग्रंथ झालाय खरंय तसा सभागृहाच्या बाहेरही भाषणांवर एक होऊ शकतो. तीन गोष्टी त्यांनी साध्य केला. एक आठवण दिली प्रतिभाताईंनी पहिली शाबासकी माझ्या पहिल्या भाषणात दिली. दुसरी कृतज्ञता व्यक्त केली. हो विनयशीलता आहे आणि त्यांचा गौरव करताना तुम्ही केलं तर बाकी खरं ठरलं. इतक्या चार पाच गोष्टी त्यांनी त्या आपल्या भाषणामध्ये आणल्या त्यामुळं ताई पण मनातून निश्चितच त्यांचे जे अनुयायी त्यांचे सगळे अमरावती लोक खुश झाले आणि बाकी कार्यकर्ते तर काही प्रश्नच नाही ना. असं ते फार वैशिष्ट्य होतं. आणि कसं एकेका वाक्यात साधी गोष्ट होता. काँग्रेसचं प्रवक्ता शिबिर होतं आणि त्या प्रवक्ता शिबिरात ते मार्गदर्शन करायला आलं की प्रवक्ता कसा असा वगैरे. ते म्हणजे काय प्रवक्ता म्हणजे काय हो आम्ही वक्ते आणि तुम्ही प्रवक्ते. आम्ही जे बोलतो ते कसं नीट आहे का चांगलं आहे का वाईट आहे का कसं अधिक चांगलं आहे हे तुम्ही सांगता ते प्रवक्ते. असं ते गमतीने सांगण्याची शैली फार मस्त असायची. म्हणजे गमत बघा आणखीन एक तुम्हाला सांगतो. ते मुख्यमंत्री झाले ऑक्टोबर 1999 आणि त्या गर्दीमध्ये आता आम्ही त्या गर्दीत काय पण ते शपथ वगैरे घेऊन त्या गाडीजवळ थांबून त्यांचे बॉडीगार्ड मला शोधत होते. तर मी म्हटलं काय 10 मिनिटं झाली ते गाडीजवळ मला माहीत नाही तो धावत धावत काही इकडे जाणार विलासराव तुम्हाला शोधतात म्हणाले. म्हणलं अहो त्यांचं केलं म्हणलं अभिनंदन मी. नाही नाही शोधता येते म्हणजे गाडीजवळ गेलो बसा म्हणले मी 10 मिनिटं तुमची वाट बघतोय. मला हो मुख्यमंत्री झाल्यावर मग मला गाडी घेऊन मंत्रालयात जायचं असतं म्हणाले. तिथे शिवाजी महाराजांच्या याला दर्शन घ्यायचं मुख्यमंत्र्यांच्या चेअरमध्ये बसायचं असं म्हणून ते मला बरोबर एवढी मैत्रीची जाणीव होती त्या माणसाला अर्थात ते बरोबर घेऊन गेले. आणि मग मला त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसवलं वगैरे प्रेस फार प्रेस कॉन्फरन्स झाली. मग त्या प्रेस म्हणजे एक नेतृत्व म्हणून ते मोठे होतेच पण एक मित्र म्हणून. आणि नंतर मला म्हणाले की आता आपला पुण्याला आठवड्याभरात काही दौरा म्हणजे काहीतरी शासकीय काम होतं. मोंगेरवार त्यावेळी चीफ सेक्रेटरी होते आणि कार्यक्रम होता काहीतरी कार्यक्रम होता एक. तर मला म्हणाले आता पुण्याला कार्यक्रम आहे तर आपण काय करायचं. तर मला म्हणले तुम्हाला काय वाटतं. मग आम्ही चर्चा केली मग ते चर्चेतून निघ असं करू म्हणाले की बाळासाहेब भारदे पुण्यामध्ये आहेत स्वातंत्र्य लढ्याचे एवढे मोठे गांधीजीचे अनुयायी तर आपण विमानतळावर उतरल्यानंतर प्रथम त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडायचं म्हणाले. अच्छा फार विलासरावांचं गमत बघा. मग त्याप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट फोन वगैरे करून कळवलं. आम्ही विमानतळावर उतरलो पहिलं बाळासाहेब भारद्यांच्या घरी पहिले शाल वगैरे घेऊन. ते म्हणले एका स्वातंत्र्य सैनिकाला पहिलं वंदन करायचं आणि तो माणूस प्रवचनकार आहे ज्ञानी भागवत संप्रदायाचा कीर्तनकार आहे आणि गांधीजींचा अनुयायी आहे आणि स्वातंत्र्य सेनानी आणि माजी स्पीकर आहे माजी सहकार मंत्री आहेत खूप म्हणजे सगळ्या अर्थाने ते मोठे होते. मग त्यांच्या घरी जाऊन पहिलं तो फोटो आला होता पहिला. मग बसून चर्चा बिर्चा फार छान बाळासाहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला होता बाळासाहेब भारद्यांनी. नंतर मला म्हणाले की कार्यक्रम करू आपण म्हणजे टिळक स्मारक मंदिरात एक कार्यक्रम होता तो होता सांस्कृतिक आणि एक शासकीय मीटिंग ती झाली. सांस्कृतिक म्हणजे बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस होता आणि तो करून मला म्हणाले आता आता तुमच्या घरी मला तुमच्या आईच्या पाया पडायचं म्हणाले. म्हणजे माझ्या घरी यायची ती नारापेठेत त्यांना पुरणपोळी वगैरे खूप आवडायची. मग ते माझ्या घरी आले माझ्या आईच्या पाया पडायला. हे जे वैशिष्ट्य आहे ना मित्राची जाणं
म्हणजे मैत्रीची जाण असं मी तुम्हाला सांगतो, राजकारणात तर मी फारच कमी लोक पाहिले, फार कमी. आणि त्या पुन्हा बाबूजींचं त्या गंमत सांगतो, लग्नाचा 50 वाढदिवस, तर मग बाबूजींचं ते हे केलं, हार बीर घातला वेगळा. आणि मग एक सांगितलं, एक माझा जो मोठा हार मला आणला ना तो आणा बरं म्हटले, आणि तो एकच हार दोघांच्या गळ्यात घातला, म्हणजे बाबूजी सुधीर फडके त्यांची बायको असा. आणि नंतर मग त्या दोघांच्या हातात दोन हार दिले, एकमेकाच्या गळ्यात घाला. म्हणजे ही जी गंमत असायची ना ती टळ स्मारक मंदिरात विलास म्हणे घडून आणली, ते बाबूजी खुश बिचार. म्हणजे असं म्हणता येईल की खरं तर सभागृहातील भाषणांचा एक ग्रंथ निघतोय, पण सभागृहाबाहेरील भाषणांचा एक ग्रंथ काढला तर तोही आणखीन तेवढाच सुंदर होईल. ती जी भाषण बाहेरची अस्तित्वात आहे ती जी विरून गेली, जे छापली नाहीत किंवा जे टेप नाही, त्याचा भाग वेगळा आहे, रेकॉर्डला. पण त्यांचे तुम्हाला सांगू का, आता बोलून म्हणजे अनेक कार्यकर्ते सांगतात, शेवटच्या टप्प्यात अटीतटीची निवडणूक जर कुठं असेल आणि मार्जिन थोडं पडणार असेल, तो विलासरावांचं भाषण झालं की मतं फिरवण्याची ताकद त्या माणसामध्ये होते, असं असं कार्यकर्ते आजही म्हणतात, आजही म्हणतात. फार म्हणजे दादा, तुम्हाला जवळपास आता 50 वर्ष राजकारणात झालीत, म्हणजे 50 वर्ष एवढी मोठी राजकीय कारकीर्द मला वाटतं देशात फार कमी लोकांना मिळालेली आहे. अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर शरद पवार देखील, त्यांनी 50 वर्ष संसदीय कारकिर्दीची पूर्ण केली. मात्र आपण तुमच्या राजकारणाबद्दल बोलूया. तुम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होतात, त्या कालावधीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात, शहरात, महाराष्ट्रात अनेक पदाधिकारी नेमले, तर तुम्ही विलासराव देशमुखांना देखील तुमच्या यामध्ये पदाधिकारी म्हणून नेमलं होतं, तो किस्सा काय होता? म्हणजे मी तर मुळात काँग्रेस सेवादलापासून विद्यार्थी काँग्रेस युवक काँग्रेस असं संघटनेत काम करत आलो. एक तर माझे मामा स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी, आई वडील काँग्रेसचे, आणि सेवादल, आज माझी काँग्रेस सेवादलातली गाणी आजही पाठ आहेत, तो भाग वेगळा आता जाऊ द्या. पण यूथ काँग्रेसमध्ये आल्यानंतर मी पुणे शहर युवक काँग्रेसचा पहिल्यांदा सरचिटणीस झालो, नंतर पुण्याचा अध्यक्ष झालो, पुणे शहर जिल्हा युवक, नंतर महाराष्ट्राचा सरचिटणीस झालो, आणि नंतर महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो 72 साधारण एंडला, म्हणजे किंवा 73 जानेवारीत म्हणूया आपण, पण 72 काळ आहे. 72 ते 79 असं जवळजवळ 7-7.5 वर्ष मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. महाराष्ट्र खूप फिरलो मी, खूप तरुण एकत्र आले. आणि योगायोग पहा की विद्यार्थी दशेपासून माझे मित्र असलेले विलासराव देशमुख हे जेव्हा लातूर, म्हणजे त्यावेळी लातूर तालुका होता, उस्मानाबाद जिल्हा होता, पंचायत समितीचे सभापती उपसभापती होते, म्हणजे आमची मैत्री कायम होती. मग त्या उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष ओरेज झाला, ओरेज त्यांना काढून आता नवीन अध्यक्ष करायचं. मग त्यावेळी चर्चेतून 2-3 नाव आली, आणि मग विलासराव देशमुख हे उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष. तुम्ही प्रदेश अध्यक्ष असता? मी महाराष्ट्राच्या प्रदेश युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्यावेळी ते तिथं उपसभापती होते. आणि साधारणपणे मला वाटतं 76 ही गोष्ट असावी, 76-77 त्यांना मी अध्यक्ष केलं. आणि तेव्हापासून मग इतके अध्यक्ष महाराष्ट्रातल्या नावांची यादी मी सांगून तुमचा वेळ इथं घेऊ इच्छित नाही. अनेक नामावंत पुढे खासदार झाले, आमदार झाले, महापौर झाले, मंत्री झाले. म्हणजे मी माझ्या नेतृत्वाखाली असा शब्द वापरत नाही, पण मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात जे अध्यक्ष किंवा पदाधिकारी होते असे 10 कार्यकर्ते माझे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले, एक केंद्रीय मंत्रिमंडळात गेले वगैरे वगैरे, त्यांच्या नावाचा उल्लेख मी करत नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री. विलासराव मात्र की मनापासून जाणीव ठेवणारा हा एकमेव माझा मित्र विलासराव. म्हणजे ते जेव्हा मुख्यमंत्री झाले, त्यांची माझी मैत्री सर्वांना माहीत होती, मंत्री झाले वगैरे, पण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि विधिमंडळ पक्षाच्या संपूर्ण आमदार ती निवड झाल्यानंतर त्या सभागृहात मोठं भाषण, आणि माधुरराव शिंदे त्याला हजर, आपले केंद्रीय संरक्ष निरीक्षक म्हणून आलेले, आणि सगळे खासदार वगैरे, महाराष्ट्रातले सर्व मोठे नेते, आणि विलासरावांनी भाषण केलं, धन्यवाद, अभिनंदन, म्हणजे सर्वांनी शुभेच्छा दिल्या, त्याला कृतज्ञता व्यक्त करणारं, आभार मानणारं अप्रतिम भाषण केलं, जबाबदारीची जाणीव वगैरे. पण त्या एवढ्या मोठ्या प्रदीर्घ भाषणात त्यांनी जाणीवपूर्वक एक सांगितलं की आज जो मी काही दिसतो त्याच्या जडणघडणीमध्ये अनेकांचा वाटा आहे, मग त्यांनी उल्लेख केला. आणि आज माझे मित्र उल्हासराव पवार हे सब बसलेले आहेत,
ते आज काही नसले, म्हणजे त्यावेळी मी आमदार पण नव्हतं झालो ना, म्हणजे त्यावेळी तर काही नसले. त्यावेळी मी पदाधिक महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो आणि प्रतापराव भोसले अध्यक्ष होते. पण एक मी सांगू इच्छितो की आजही ते माझे नेते आहेत. सगळं एकदम पिंड्रॉप सायलेंट झाला. आणि मग ते पुढे म्हणाले की ते उल्हासराव पवार जेव्हा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी मला त्यावेळच्या उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं होतं. ही मी आयुष्यभर कधी विसरणार नाही, कारण संघटनात्मक मोठ्या पदावर कार्य करण्याची संधी मला तिथून मिळाली आणि माझी कारकीर्द विकसित गेली. आणि त्यामुळं आज ते कोणत्या पदावर याला काही महत्त्व नाही म्हणाले किंवा ते काही महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीनं, पण आजही ते माझे नेते आहेत. हे सगळं भाषण संपल्यानंतर इतक्या मोठ्या नेत्यांनी माझ्या मला भेटले, म्हणाले काय कमाल म्हणलं या मुख्यमंत्र्यांनी तुमचं, म्हणलं काय आता इतक्या जाणीवपूर्वक मैत्रीचं जाणीव ठेवून त्यांनी उल्लेख केला. म्हणजे मुख्यमंत्रीपदी राज्याच्या प्रमुख पदावर असतानाही आपल्या मैत्रीची एवढ्या प्रकर्षानं जाणीव ठेवणारा मुख्यमंत्री. एवढंच नव्हे तर एबीपी माझावर त्यांची नंतर मुलाखत झाली मुख्यमंत्री म्हणून, त्यात त्यांनी सांगितलं असं प्रत्येक अनेक ठिकाणी. ही जी कृतज्ञता आहे ना, म्हणजे त्याला तोड नाही तुम्हाला सांगतो. काही लोकांनी जाणीव ठेवली महाराष्ट्रात, माझे अनेक मित्र माझे कार्यकर्ते 10-12 मंत्री झाले महाराष्ट्रात केंद्रात झाले, पण त्या प्रत्येकाला तेवढी जाणीव असते असं नाही. ते ठीक आहे आपापल्या स्वभावानुसार, पण ही जी कृतज्ञता आणि जाणीव ही तुम्हाला सांगतो माणसाला, म्हणजे आमची जेव्हा चर्चा करायची ना, आमच्या खूप निकोप चर्चा व्हायच्या लोकशाहीबद्दल, राजकारणाबद्दल, सांस्कृतिक, सांगीतिक, कला, साहित्य, क्रीडा, अशा विविध सर्वांगाने फार सुंदर चर्चा व्हायच्या. तर त्यामुळं मला ते जाणवायचं आणि मला संयम, कमालीचा संयम, कितीही खालच्या पातळीची टीका टिप्पणी त्यांच्यावर एवढी केली ना तर ते उत्तरसुद्धा देत नव्हते, उत्तरसुद्धा नाही. पण एखाद्या वेळी अशी एक कॉमेंट पास करायची की त्याच्यावर आग्रलेखच द्यायचा, आग्रलेखच द्यायचा. दादा, याला जोडून मला एक सांगा की वेगवेगळ्या अधिवेशनांच्या दरम्यान, म्हणजे मुंबई असेल किंवा नागपूर असेल, हल्ली मंत्री आमदार जो वेळ लोकांना किंवा पत्रकारांना किंवा कुणालाही द्यायला हवा तसा देतात की नाही, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण अनेक पत्रकार सांगतात की विलासराव मुख्यमंत्री असताना पत्रकारांना भेटायचे, वेळ द्यायचे. तर आताचे राजकारणी आणि विलासराव यांच्या ते वेगळे पण कसं, ते अनंत कामामध्ये वेगळं आणि व्यस्त असतानाही वेळ देत होते. 24 तास कधीही कुणी कोणीही फोन करा, नाव नसलेला फोन तरी ते घेत होते विलासरावांचं वैशिष्ट्य. आता अनेक नेते फोनच घेत नाहीत, इथं डायव्हर्ट तरी केलेला असतो किंवा घेतच नाहीत. विलासरावांनी तसं कधीच केलं नाही. आणि समजा एखाद्या मीटिंगमध्ये असतील ते नंतर पाहून त्याला लगेच फोन तरी करायचे किंवा उत्तर द्यायचे किंवा मी बिझी, मुख्यमंत्री स्वतः म्हणजे मी बिझी असं म्हणायचे. म्हणजे तुम्हाला गमतीचा भाग सांगतो, एक 5-6 वर्षाची मुलगी होती, ती नाशिकहून त्यांना अशीच फोन करायची. वडिलांना ते टी व्हीवर बघितला म्हणून तुम्हाला फोन करायचं, आता ते वडिलांनी लावून दिला एकदा असं कुठलं तरी शोधून घेतला त्यांचा फोन विलासरावने. आणि नंतर मग काय झालं, त्याच्या वडिलांशी बोलले आणि मग ती मुलगी परत असं 3-4 महिने गेली की मला फोन लावायचा. आणि ते ती इतकं अंगवळणी पडली की ती ओळखून जायची की त्या मुलीचा फोन आला, बोलायची 2 मिनिटं ठेवून द्यायची. हे गोष्ट कदाचित कोणाला माहिती नाही, म्हणजे काही लोकांना कळायला नंतर. पण हे वैशिष्ट्य आहे म्हणजे विलासरावांचं. आता लोक फोन घेत नाही काही वेळ नाही, वेळ कसला नाही. विलासराव रात्री 11:30-12 लोकांना भेटायचे बंगल्यावर, सकाळी भेटायचे. आणि तुम्हाला गमत सांगतो, दुपारी त्यांनी कधी जेवणच केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या पोटाला खूप त्रास झाला, ॲसिडिटी वाढायची. मी सांगायचो सुद्धा की सगळे मंत्री डबे आणता तुम्ही आणा, पण त्यांनी कधी ते केअर केलं नाही. हे वास्तव तुम्हाला सांगतो मी, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि कमालीचा संयम हो काय, म्हणजे साधी गोष्ट आहे. आता एवढं पंचतारांकित हॉटेलमध्ये समारंभाला मी त्यांच्याबरोबर, मला कटाक्षाने प्रत्येक ठिकाणी घेऊन गेले. त्यांचं वैशिष्ट्य होतं अगदी अनेक कार्यक्रमात, कोणत्याही उद्योगपतीच्या घरी असू देण्यात आणखीन कुठल्या सांग, कधीही मला त्यांनी टाळलं नाही. म्हणजे मला फार नवल वाटायचं, मीच सांगायचं ते जाऊ तुमचं काय काय अहो कसलं खाजगी म्हणायचं त्याला म्हणायची असं व्हायचं. म्हणजे आता नावं घेत नाही, फार मोठे उद्योगपती त्यांच्याकडे. आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये समारंभ असला की आमचं गाडी ठरलेलं असं, म्हणजे मला ते म्हणायची आपल्याला जेवायचं नाही बरं का इथं, कारण मला 5-स्टारमधलं जेवण कधीच आवडत नाही म्हणाले. एक तर मैद्याच्या रोटा तोडून काय मला कळत नाही, 100 रुपयाची रोटी का लोक खातात म्हणजे अपचन होतं, आपण जेवायचं नाही. हे फार गंमत आहे बरं का. मग काय करायचं, अशी चक्कर मारायचं म्हणजे फक्त सूप घ्यायचं, सूप बरं असतं. आणि तिथल्या यजमानांना विचारलं की जेवण हो यस झालं म्हणायचं, आणि जे बघितलं आहे त्यातल्या 2 पदार्थांची नावं सांगायची, फार मस्त झाले वगैरे असं म्हणून. आणि घरी यायचो आम्ही, कोणी सांगत नाही, 11-11:30 घरी यायचो. आणि त्यांना आवडतं म्हणजे मटकी, मेथीची भाजी, वांगं आणि सगळ्या चटण्या
भाकरी किंवा चपाती हे त्यांचं आवडीचं जेवण होतं. आणि ते आम्ही कित्येक वेळा आम्ही बरोबर जेवलो. आता हे लोकांना पटणार नाही बरं का. मला म्हणायचे काय ह्या पदार्थ तुम्हाला काय दिसलं हे काय म्हणजे अहो आपल्या खेडे त्याच्यापेक्षा उत्तम पदार्थ. दादा शेवटाकडे येताना काहीसा कठीण प्रश्न तुमच्यासाठी काँग्रेसचे नेते म्हणून. विलासराव देशमुखांचं पक्षात असणं आणि आता आज रोजी विलासराव देशमुखांचं पक्षात नसणं म्हणजे या दोन गोष्टींकडे कसं बघता. कारण गेल्या काही वर्षात अनेक राजकीय विश्लेषकांनी म्हटलं की विलासराव जर असते तर आज ही परिस्थिती नसती. तुम्हाला काय वाटतं? राजकीय विश्लेषक पत्रकार कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कधीही मी काय कोणी गेलो ना तर आता परवा म्हणजे अमरावतीला सुद्धा एक जुने कार्यकर्ते खूप जुने जाणते 80 घरात गेले ते म्हटलं विलासराव जर असते ना तर आज महाराष्ट्राच्या काँग्रेसची ही अवस्था किंवा सरकारची पण ही अवस्था झाली नसती असं प्रत्येकाचे उदाहरण. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की नेतृत्व हे सहजासहजी तयार होत नाही. ताऊन सुलाखून अनुभवातून जेव्हा नेतृत्व असं वर येतं ना आणि विलासरावचं नशीब बघा नशीब म्हणा किंवा एक भाग की ग्रामपंचायतीपासून ग्रामीण आणि शहर या दोन्ही भागाशी शिकायला पुण्यामध्ये आले. आयुष्य लहानपणचं सगळं खेडेगावात गेलं. अहो स्वतः गेल्यानंतर ते ट्रॅक्टर चालून नांगरायचे शेत त्यांना खूप आवड होती. पण साधी गोष्ट वेळा अमावास्या हा जो मराठवाड्यातला एक सण आहे अमावास्या तर त्यावेळी काय की शेतामध्ये जेवण करायचं सगळ्या धान्याचं पूजा करायची वेगळे पदार्थ करायचे धान्याचे आणि ती वेळ अमावास्या साजरी करायची. त्यामध्ये सगळ्यात कृतज्ञता आहे म्हणजे निसर्गाबद्दल आहे धान्याबद्दल आहे पूजन आहे. आणि मग अशा वेळी ते काय करायचे वेगवेगळे IAS IPS अधिकारी आहेत वेगवेगळ्या प्रांतातून आलेले त्यांना ते भरवायचे आणि मग त्यांना सांगायचे वेळा अमावास्या म्हणजे काय ही पूजा आम्ही का करतो हे इतकं छान सांगायचे. गावातला दसरा गावातला बैलपोळा म्हणजे ही जी लोकसंस्कृतीची नाळ त्या अत्याधुनिक संगीत नाटकापर्यंत क्लासिकल म्युझिकपर्यंत किंवा आता हे फ्युजन वगैरे हे झाकीर हुसेन वगैरे या सगळ्यांचे आवाज म्हणजे आनंद त्यांनी लुटलेला आहे. उत्तम ते स्वतः हार्मोनियम इतकं छान वाजवायचे फार छान. दिलीपराव तबला वाजवायचे आणि हे हार्मोनियम वाजवायचे त्यांचे बंधू तबला वाजवायचे आणि हॉलीबॉल खेळायचे की गॅदरिंगमध्ये गाणं गायचे असं ते गमतीचा. तुम्हाला सांगतो त्यांच्या वडिलांनी बघा आता दोघंही राजकारणात विलासराव राजकारणात दिलीपराव दोघंही बुद्धिमान ते सरपंच झाल्यानंतर मग ते आमदार झाले ते बँकेत आले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले देशातले आदर्श जिल्हा परिषद म्हणून 2 त्यांना प्राईज मिळाला दिलीपरावांना असं दोघंही. पण मग दोघांच्यामध्ये कळत ना कळत कुणी भडकवत स्पर्धा होऊ नये मग कौटुंबिक वातावरणात वडिलांचा जो वारसा होता ना आणि ज्याला व्हिलेज विजडम म्हणतात ग्रामीण शहाणपण ते मार्गदर्शन कसं करायचं तर हे त्यांच्या कचेरीमध्ये तबला पीटी भजन असं व्हायचं तर ते ऐकलं तर ते फार रसिक होते. मग ते म्हणाले दिलीपराव म्हणजे धाकट्या भावाला कसं असतं म्हणले संगीतामध्ये गायन हार्मोनियम आणि तबला तर म्हणाले काय करायचं की तबल्याने ताल धरायचा असतो हार्मोनियमच्या पुढं जायचं नाही म्हणले तबल्याने. लक्षात आलं का हार्मोनियमच्या तबल्याने जास्त गतीने पुढं जायचं नाही म्हणजे काही काही लोक तबला वाजवतात जास्त तसं जायचं नाही हार्मोनियमने जेव्हा खुणवलं तेव्हाच मग तबला वाजवायचं म्हणाले. म्हणजे एवढा काय ते मला विलासराव सांगायचे की कसं आमच्या वडिलांनी कसं छान मार्गदर्शन केलं. आमच्या घरात जरा काही वस्तू गेली चिडचिड झाली ना गेलं तर गेलं त्याची चर्चा करू नका म्हणाले ते आता परत येऊ शकत नाही पुढं आत्ता काय करायचं ते असं हे मार्गदर्शन. आणि दुसरं म्हणजे संयम सगळे एकत्र जेवायला बसायचे तर एकदा म्हणले माझ्या वडिलांनी मला विचारलं अरे विलासराव तुम्ही आज गावात काहीतरी भाषण केलं म्हणाले हो म्हणले आमक्या तमक्यावर तुम्ही व्यक्तिगत टीका केली असं माझ्या कानावर आले तर विलासराव म्हणाले ते काय त्यांनी माझ्यावर खूपच हे केली होती. मग जेवता जेवता त्यांच्या वडिलांना एक लक्षात घ्या म्हणाले कुणी आपल्याविरुद्ध कितीही व्यक्तिगत टीका केली तरी त्याला शक्यतोवर उत्तर द्यायचं नाही उल्लेखच करायचं नाही म्हणाले इथं पुढं लक्षात ठेवा तुम्हाला ते पुढं जायला खूप फायदेशीर होईल ते म्हणाले मी लक्षात ठेवलं. अरे एकदम संयम म्हणजे कुणी किती टीका करू द्या हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि मग काय होतं संयम आणि मैत्री माणसं जोडणं प्रत्येक जिल्ह्यातला तिथला इतिहास संस्कृती माहिती असल्यामुळं गर्दी सगळी जोडली आणि मग ते लोकप्रिय खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले. कसं आहे आता गर्दीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याला ठळक कार्यकर्त्याला नुसते हाक मारले ना तर तो म्हणले ते वर्षभर विचारायचं नाही विचार. बरोबर आता तसं नाही ओळखच दाखवत नाहीत फोन घेत नाहीत असा फरक पडतो.
दादा, वेगवेगळ्या अंगांनी विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातलं प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. जे राजकारणी म्हणून ते जसे प्रसिद्ध होते, तसे मित्र म्हणून, स्नेही म्हणून अनेक लोकांना सुपरिचित होते. तुम्ही त्यांचे अतिशय जवळचे मित्र होतात, ज्या आठवणी तुम्ही आत्ता सांगितल्यात. मात्र या सगळ्यामध्ये एवढ्या वर्षात आयुष्यातली एखादी अविस्मरणीय आठवण जी तुम्हाला कायम विलासरावांची आठवण देऊन जाते. नाही काय म्हणजे खरं सांगू का, त्यांच्या इतक्या अनंत आठवणी आहेत की नेमकी कोणती आठवण सांगावी हे कळत नाही. पण अशा एकदा गप्पांच्या ओघात त्यांना मला म्हणाले होते की मला आश्चर्य वाटतं, म्हणाले तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, तुमचं एवढं पक्षातलं योगदान आहे. आम्ही असं गप्पा करत एक रात्रीचं कसं दोघं चिंतन म्हणजे असं एक गंमत, तर मला म्हणाले की तुमच्या आईवडिलांनी एवढे कष्ट केले आणि तुम्ही एवढे आणि तुमच्या हाताखाली काम केलेले अनेक मंत्री झाले, मी मुख्यमंत्री झालो असं स्वतः मला ते म्हणत आहेत. आणि दुर्दैवाने तुमच्याकडे वकूप, वक्तृत्व, कर्तृत्व आणि पात्रता असताना तुम्हाला मंत्रीसुद्धा काय योगायोग असतं म्हणजे होता नाही आलं. आणि तरी देखील तुम्ही सदैव एवढे प्रसन्न, एवढे हास्यचर्याचे कसे काय असं असं त्याने मला विचारलं की फार अवघड आहे म्हणाले असं. अहो काय माणसं प्रयत्न करतात, तुम्ही प्रयत्न कधी करत नाही. हो, तर मी मग फार गंभीर होऊन मला विचार, म्हणजे त्यांच्या मनात शल्य होतं, त्यांना काहीतरी सांस्कृतिक मंत्री करण्याची म्हणजे किंवा काहीतरी करण्याची इच्छा होती, ते होऊ शकलं नाही त्या काळामध्ये. नंतर तरी देखील म्हणाले कसं काय तुम्ही इतके आनंदी, तर मी म्हणलं वारकरी संप्रदायामुळं. आणि म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना की विनोबांनी गीताई फार सुंदर लिहिली ओळीबद्ध, म्हणलं संपूर्ण भगवद्गीतेचं सार. त्यात म्हटलं अध्याय खूप आहेत, तत्वज्ञान खूप आहे, पण स्थितप्रज्ञाची व्याख्या लिहिताना त्यांनी असं लिहिलं आहे, अनेक गोष्टी लिहिल्या आहेत त्यात मला लागू होतात. त्यांना मी गमतीने म्हटलं की न संतापे न उल्हासे त्याची प्रज्ञा स्थिरावली. जो अतिरागाने संतापतही नाही किंवा दुःखाने किंवा दुःख करत नाही आणि अति आनंदाने फार उल्लसित होत नाही तो स्थितप्रज्ञा असतो, तसं मी स्थितप्रज्ञा म्हणलं. आणि हे मला वारकरी तत्वज्ञानाने शिकवलं की ठीक आहे, जे आहे ते आनंद आहे त्यात मानत राहायचं म्हणाला. आणि सदैव आनंदी राहणं हे आपलं यशाचं गमक आहे. आणि नंतर त्याला गमतीने म्हटलं माझ्या आईवडिलांनी माझं नाव उल्हास ठेवलं त्यामुळे मला उल्हासित राहावंच लागतं असं असं तर त्यांनी मला त्याने दाद दिली होती. पण नंतर पुढं त्यांनी काय ते आजारपणाच्या काळात होते म्हणजे त्यांना तो सुरू झाला होता आणि शेवटचा काळ होता, तेव्हा ते म्हणाले की माझ्या मनात एक इच्छा आहे, म्हणाले आता पुढच्या वेळी तुम्हाला MLC करायचं आणि सभापती करायचं म्हणले विधान परिषदेचं, त्या पदाला तुम्ही आत्ता अतिशय सूट आहात म्हणाले. तुम्ही सभागृह म्हणजे आता फार मोठी माणसं त्या खाली टिकवून गेली आणि त्यांच्या सान्निध्यात तुम्ही वावरला आहे, तुम्ही सभापती उत्तम होऊ शकता, ती माझी करण्याची इच्छा आहे. आणि त्यांनी तुम्हाला आश्चर्य वाटेल 2012 तेव्हा खूप आटोकोट प्रयत्न मला अभिनंदन केलं, म्हणजे सोनिया गांधींनी तुमचं नाव मान्य केलं MLCचं. आता दुर्दैवाने काही राजकीय घडामोडी अशा काही लोकांनी घडवल्या की त्यातनं माझं MLC पदाचं नाव गेलं. तर त्यांची ती शेवटची अंतिम इच्छा होती की सभापती करायचंय तुम्हाला. आणि तुम्हाला सांगतो हे आणखीन एक म्हणजे खाजगीसुद्धा कौटुंबिक कसं असतं बघा, त्यांचे अंत्यसंस्कार चालू होते लातूरला आणि चौथऱ्यावर मी, दिलीपराव, अमित, रितेश आणि धीरज कौटुंबिक म्हणून त्यांनी मलाही वर घेतलं, त्या बाकी सर्व खाली होते. तर ते चितल अग्नी दिल्यानंतर रितेश माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला दादा आम्ही उपचाराला केमो घेण्याकरता जेव्हा परदे अमेरिका तुम्ही बरोबर होतो तिथेसुद्धा त्यांनी सांगितलं की मला उल्हासरावांना काहीतरी करायचं म्हणजे आपण काय न्याय देऊ शकलो नाही. म्हणजे तिथे परिस्थिती म्हणजे तब्येतीच्या परिस्थितीसोबत एवढी कडवी झुंज देत असताना आणि त्या चौथऱ्यावर तो रितेश मला ते सांगत होता फार. आणि तेच त्यांनी माझ्याशी बोलताना म्हणजे मुंबईत बोलले होते आणि उपचाराला गेले, त्यातनं काही ते दुर्दैवाने हे आले नाही. पण तिथंसुद्धा मुलांशी बोलताना, रितेशशी बोलताना ते हे म्हणाले की एवढा कर्तव्यकार माणूस पण त्याला मी न्याय देऊ शकलो नाही. आपण ठीक आहे MLC वगैरे, पण कोणीच त्यांना न्याय दिलेला नाही त्याच्या पात्रतेप्रमाणे असं. म्हणजे पक्षातलं नेतृत्व म्हणून तर त्यांनी जाण ठेवले, पण मात्र एक मित्र म्हणून, एक स्नेही म्हणून. आणि चौथऱ्यावर अग्नी दिला असताना तो रितेश माझ्या कानात सांगत होता भयंकर अगदी.
आणि हा सगळा जीवनपट विलासरावांचा अतिशय मोठा आहे. खरं तर तुम्ही जसं म्हणालात, जो ग्रंथ आता विलासरावांच्या भाषणांवर येतोय तशी अनेक ग्रंथ होऊ शकतील जर सगळी भाषणं आपण एकत्र घेतली तर. खरं म्हणजे मला असं वाटतं, आता मला जरा लिहायची म्हणजे बोलण्याची काही हे नाही, पण विलासरावांच्यावर उत्तम चरित्र ग्रंथ लिहिला पाहिजे कोणीतरी. मला आग्रह केला आहे बऱ्याच नामवंत मंडळींनी, पण मला एका ठिकाणी बसवून असं काहीतरी ते लिहिणं, बोलण्याचा कंटाळा नाही पण लिहिण्याचा थोडासा मला हे नाही आहे. तर एक उत्तम चरित्र ग्रंथ म्हणजे नवीन कार्यकर्त्यांना वगैरे सगळ्यात अर्थाने विधिमंडळात कसं बोलावं, पब्लिक लोकांच्यामध्ये कसं बोलवावं, जनसंपर्क कसा असावा वगैरे वगैरे, एखाद्या प्रश्नाची उकल कशी करावी, आकलन कसं असावं, ग्रास्पिंगला महत्त्व आहे ना. किंवा व्यक्तिमत्वाचा अभ्यास तो विलासरावांचा असा होता की समोर माणूस काय आला ना की ते बरोबर की काय तऱ्हेचा माणूस आहे ते ओळखायला ताबडतोब. तर बघा, फक्त कधी कधी त्यांना खंत कधी त्यांना व्यक्त केली नाही एकदा माझ्याशी. आणि काय स्वभाव उमदा होता, मला सांगतो. एका दैनिकामध्ये एका नामवंत पत्रकाराने, तो आजही आहे आणि आजही भेटल्यानंतर तुम्हाला विलासरावांची आठवण करतो, आज रोज विधिमंडळ चालू होतं आणि विलासरावांच्यावर घणाघाती टीका करणारा एक लेख एका दैनिकात, दैनिकाचा नावाचा मी उल्लेख करत नाही कारण तो योग्य होणार नाही, तर त्या लेख आला होता आणि आला आणि ज्याने लिहिला तो समोरून येतो आहे, मीन विलासराव असं समोरून चाललो आहे. तर तो जरा थोडासा खजील म्हणजे मनातलं असं वाटलं की आता काहीतरी विला अरे ते एकदम विलासराव मोठ्याने अरे या 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 म्हणे या म्हणाले क्या बात आहे, बरेच दिवस आपली भेट या नाही तर गप्पा बिप्पा करायला वगैरे मस्त आहे की सगळं असं मध्ये असं वाटेतच एक अर्धा मिनटाचा असा पॉज घेऊन का बोलले आम्ही पुढे आलो तो निघून गेला. तो मला सारखा शोधत होता एक तो ज्याने लिहिलं विलासरावांच्या विरोधी, तो अर्धा पाऊन तासाने मला शोधत आला. अरे म्हणजे उल्हासराव अहो तुम्ही गेल्यानंतर काही परत बोलणं झालं का? तो म्हणलं नाही बाबा. हो म्हणले ते मी त्यांच्या विरुद्ध आज लिहिले त्या दैनिकात. तर मला म्हणले त्यांना माहिती आहे का? तर म्हणलं माहिती आहे, वाचलं त्यांनी. अरे मला काहीच बोलले नाही. ते म्हणले काही माहीत नाही म्हणलं. नंतर तो येऊन विलासराव भेटला, म्हणले कमाल आहे तुम्ही. अरे म्हणले त्या लोकशाहीत म्हणले माध्यम चौथा काम, तुम्ही तुमचं काम करताय मी माझं काम. त्यात काय म्हणाले आता असं म्हणजे ही त्यांची उमदेपणाची सवय होती. आणि तिसरी गोष्ट फक्त एकदाच, कधी कधी काय होतं काही काही वेळी ठरवून एखाद्याला टीका केली जाते कितीही काम केलं तरी. तसं बऱ्याच वेळा विलासरावांच्या वतीत घडलं. आता उदाहरणार्थ अनेक वेळा, पण 2005 26 जुलै 2005 तुम्हाला सांगितलं मी उच्चांकी पाऊस होता मुंबई वगैरे आणि तो रायगडपर्यंत महाडपर्यंत, महाडचं ते दर म्हणजे डोंगराचा कडा कोसळला, गाव गडप झालं, खूप प्रश्न निर्माण झाले, धुवाधार पाऊस होता म्हणजे. आणि त्याच्या नंतर अमेरिकेत कॅटरिना बेटावर तुफानी वादळ पाऊस झाला. अशा दोन घटना त्यावेळी जगात घडल्या होत्या. तर विलासरावांनी काय केलं, कॅप्टन कोठारे म्हणून ते सिव्हिल म्हणजे महाराष्ट्राचे विमान पायलटाचे प्रमुख होते, तीन चार को पायलट होते, दोन पायलट आणि एक पायलट होते. ते कोठारीला म्हणले कोठारी आपल्याला हेलिकॉप्टर काढलं पाहिजे, प्रचंड धुवाधार पाऊस. तर ते कोठारी म्हणले नथिंग, बिलकुल नाही म्हणले, अशा हवामानात परवानगीच नाही आम्हाला आणि आता आले काय हेलिकॉप्टर नाही जाणार म्हणाले. मग त्यांची इच्छा बघा, त्या वादळी पावसात आपल्याला जायचं आहे. मग त्यांनी त्यांच्या डोक्यात आलं, नेव्हीच्या कमांडरला फोन केला, मुंबईच्या नेव्हीच्या कमांडरला. त्यावेळी कमांडर कोण तुम्हाला रिअर ॲडमिरल, त्याला म्हटलं की तुम्हाला पावसाळी हवामानात तुमचं हेलिकॉप्टर जाऊ शकतं, माझे हेलिकॉप्टर पायलटने नकार दिला आहे. पण आता ते म्हणले मला केंद्राची परवानगी काढली पाहिजे कारण अशा रिस्क वातावरणामध्ये आम्ही जातो म्हणाले नाही असं नाही, पण त्याला थोडा वेळ लागेल. तरी तेवढा वेळ घेतला आणि मग परवानगी दिली. मग मला म्हणाले मला एक हेलिकॉप्टर द्या. तशा प्रचंड कडाक्याचा वीज ढगढगात कडाड अशा वातावरणात विलासरावांनी पाहणी केली. पार ते महाडपर्यंत गेले, सांगतो तुम्हाला मी, महाडपर्यंत गेले. तर काय झालं की दुसरं हेलिकॉप्टर त्यांनी घेतलं, त्यामध्ये म्हणजे आर आर पाटील उपमुख्यमंत्री, जयंत पाटील, पाठीमागच्या याच्यामध्ये आणखीन एक मंत्री आणि दोन कॅमेरे होते व्हिडिओ, त्यातला एक सह्याद्री वाहिनीचा कुठला तरी असेल मला माहीत नाही आणि आणखीन एक शूटिंग. आणि ते सगळं पाहून मग ते म्हणाले चला महाडच्या दिशेने. तर तो पायलट काही अंतरावर गेला मुंबईच्या बाहेर असा रायगडच्या दिशेने, पण एका विशिष्ट अंतरावर तो नेव्हीचाही पायलट त्यांना म्हणाला नाही जाता येणार आपल्याला पुढं, आपल्याला माघार फिरलं पाहिजे. तर ते म्हणाले बघा प्रयत्न करून नाही तर मग फिरा माघारी. मग ते आले आणि नेव्हीच्या तळावरती उतरले. आता गंमत बघा, एवढ्या तुफान वादळी वातावरणात एक तर त्या माणसाला रात्रीदिवस झोप नाही, मी पाहिले अधिकाऱ्यांना झोप नाही, पहाटे 5-5 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं तर मी पाहिले.
आणि ते लिहिलं आता मधुकर भावेंनी वगैरे, पण मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आणि इतकं तडफेने काम केलं आणि तरी काही काम नाही केलं म्हणून टीका केली, त्यांना फार वाईट वाटलं होतं. पण त्याहीपेक्षा त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये दोन पत्रकार होते आणि दोन शूटिंग करणारे कॅमेरे होते, एक तो सह्याद्री आणि एक कुठला तरी होता. दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, त्या पत्रकारांनी छापलं नाही आणि दूरदर्शनच्या त्या कुठल्या चॅनलने दाखवलंही नाही. तर मला म्हणाले काय आपण घोडं मारले, म्हणजे अरे माझ्याबरोबर आले हे केलं, सांग लिहित सुद्धा नाहीत की मी वादळी वातावरण हे, याचं शल्य त्यांच्या मनाला फार लागलं होतं. मला म्हणाले असं काय घोडं मारलं आहे आपण, काय केलं आहे आपण, असं काय करतात. म्हणजे मला म्हणले जाऊ द्या. मग मी त्यांच्या मृत्यूनंतर एका भाषणात हे सांगितलं होतं की त्यांच्या मनाला काय दुःख होतं, सुनामी लाट आली, नसते आल्याने आली म्हणून टी व्हीवर दाखवलं, 19 माणसं मृत्यूमुखी पडली, खोपोलीचा डॅम तुटला म्हणून सांगितलं, तो फुटलाच नव्हता, पवई डॅम फुटला म्हणून सांगितलं, तो फुटलाच नव्हता, असं तुम्ही सगळं दाखवून पॅनिक निर्माण केलं. म्हटले काय आणि तुमच्यामुळे माणसं मृत्यूमुखी पडली, ते राहिले बाजूला टीका माझ्यावर म्हणाले. मग त्यांनी काय केलं, WHOच्या इमारतीचं उद्घाटन करताना फार गंमत केली, तुम्ही काही करू शकता म्हणाले, चौथा खांब फार भारी आहे. हो ना म्हणाले, 2005 त्या माहीम दर्ग्याच्या पाठीमागे सुनामी आली म्हटले, असं तुम्ही सगळ्या चॅनलला दाखवलं, त्या धावपळीत बिचारी निष्पाप 19 माणसं मृत्यूमुखी पडली. आज किती साल आहे म्हणाले, आज आता आपण 2010 आपण आहोत, मी तुमच्याकडे भाषण करतोय, 2005 ते 2010 अजून माहीमला सुनामी आलीच नाही, पण तुम्ही दाखवली, येऊ न येऊ आम्ही दाखवणार, असं तुम्ही केलं म्हणले. असं ते एवढी खिल्ली ओढवली तुम्हाला सांगतो मी. हे त्यामुळं पण त्यांच्या मनाला जे शल्य लागलं ना, ते एक माझ्या मनाला म्हणजे मला त्यांनी खूप वेळा बोलून दाखवलं. असं म्हणजे काय होतं म्हणले, असं म्हणजे समजत नाही. म्हणजे तिन्ही शासनाच्या स्तरावर, ग्रामीण असेल किंवा राज्य शासन आणि केंद्र शासन, तिन्ही स्तरावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आपण त्यांचं ऐश्वर बघितलं, पण त्यांच्याही मनाला कुठेतरी वेदना होत्या. आणि नंतर मग काय केंद्रीय मंत्र्याचा फोन आला त्यांना, APJ अब्दुल कलामनी त्यांचं अभिनंदन केलं बरं का, पण एका मंत्र्याचा फोन आला, ते म्हणले विलासराव आप इतने मेहनत उठा रहे, नींद नाही आपको, मुझे सब कुछ मालूम है, लेकिन एक बताऊं आपको, आजकल ड्रामा करने का जमाना है, बोले आप ड्रामा करो, हा कंद ऐसे पाणी में जाओ खडे होके लोगों को बताओ, तो लोग बोलेंगे बहुत काम करते हो. ड्रामा करणे से कुछ नाही, मला ड्रामाही करणार चाहिए. मला विलासराव म्हणेल बघा आता आपला हा सल्ला दिला, ड्रामा करा, आपल्या जमत नाही. तर दादा, या सगळ्या दिलखुलास आठवणी तुम्ही शेअर केल्यात, यासोबतच विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीतील जी काही निवडक भाषणं होती त्या संदर्भातल्या ग्रंथांवर तुम्ही भाष्य केलं, तुमचे कौटुंबिक संबंध, मित्र म्हणून संबंध, आणि तुम्ही स्वतः अनेकदा महाराष्ट्र पालथा घातलात, या सगळ्या गडबडीमध्ये तुम्हाला भेटणारी लोक अजूनही विलासराव देशमुखांना आठवण करतात, आठवण काढतात. तर माझा शेवटचा प्रश्न आहे, जी लोक आज राजकारणात आहेत किंवा येऊ इच्छितात किंवा आली आहेत आणि मोठ्या पदांवर कार्यरत आहेत, खरं तर विलासराव देशमुखांकडनं घेण्यासारखं सगळंच आहे, मात्र कुठले गुण तुम्ही सुचवाल की त्यांनी विलासराव देशमुखांकडनं घेतलेच पाहिजेत? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाशी अप्रोच किंवा वागताना, संपर्क करताना किती जिवाळ्याने, किती हसऱ्या चेहऱ्याने, किती कौशल्याने केलं पाहिजे हे विलासरावांच्याकडनं शिकलं पाहिजे. नंबर एक, कुठल्याही प्रश्नाची उकल करण्यापूर्वी तो प्रश्न समजून घेणं आणि थोडक्यात ताबडतोब ती जी आकलन शक्ती आहे त्याकरता अभ्यास करावा लागतो, तो एक केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट नेत्याला आवश्यक आहे म्हणजे वक्तृत्व. ते वक्तृत्व असलंच पाहिजे आणि त्याकरता अभ्यास करावा लागेल, बहुश्रुत असलं पाहिजे, खूप लोकांचं ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, विचार मंथन केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे ना. आता माणसं ऐकतही नाही, बहुश्रुतही नाही, वाचतही नाही, आणि मग काहीतरी भाषण तिसरंच करतात आलेल्या समारंभात, त्याला काही गंमत राहत नाही. मग मोडकं तोडकं कसं जोडून केलेलं भाषण होतं, तसं यांचं कधी होत नव्हतं, ते विलासरावांच्याकडनं शिकलं पाहिजे. आणि तिसरी चौथी गोष्ट म्हणजे संयम. म्हणजे आलेला कार्य म्हणून ठीक आहे ना, जेव्हा आवश्यक आहे तेव्हा म्हटलंच पाहिजे, पण अगदी प्रत्येक वेळी म्हटलंच पाहिजे असं नाही ना, थोडा संयम बाळगा ना. आणि समज गैरसमज, एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज आपला प्रचंड लोक करून देतात, तर तो पक्का खरा आहे का नाही त्याची शहानिशा करून घ्यावं हे विलासराव नेहमी करून घ्यायचे. पण एखादा दिसला ना की हा नक्कीच आपला काटा काढणारा किंवा कृत्रिम म्हणजे हे करणारा आहे, तर न कळत काटा कसा काढावा हे विलासरावांच्याकडून मी बघितलेलं आहे. म्हणजे अगदी बरं, कोणाला न दाखवता कधी नसता एखादं कसं ते वैशिष्ट्य होतं.
कुठल्या वेळी काय स्ट्रॅटेजी आखावी, कुठल्या वेळी कोणत्या जिल्ह्यामध्ये काय करावं, असं ते एक गंमत होती जराफार. तर अशा विविध अंगाने स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी महाराष्ट्र विधिमंडळ विलासराव देशमुखांच्या संसदीय कारकिर्दीत जी काही भाषणं झाली त्या निवडक भाषणांवर प्रकाशित करत असलेला ग्रंथ आणि स्नेही म्हणून, मित्र म्हणून, राजकारणातील सहकारी म्हणून अनेक आठवणी उल्हासदादांनी आपल्यासोबत शेअर केल्यात. दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या ग्रंथासंदर्भात, विलासरावांच्या संदर्भात एवढं सगळं भरभरून सांगितलात, ही माहिती दिलीत, या निमित्तानं महाराष्ट्राला किंवा नव्या पिढीला विशेष करून विलासराव देशमुख नव्याने समजता येतील, आपल्या अमूल्य वेळासाठी टिओडी मराठीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.